जेट मराठी प्रस्तुत शब्दांचा गल्ला, गुंतवणूक भावनांची, तुम्हा आम्हा सगळ्यांच्या संवेदनांचा जतन केलेला शब्दरूपी गल्ला, आपल्यातला माणूस कायम जिवंत ठेवणारा एक शब्दमय प्रवास, नक्की बघा आणि गल्ल्यातल्या शिक्क्यांची जपणूक नक्की करा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यात, आता शाळेची लगबग सुरू होईल. प्रत्येक घरातली चिमुकली पाठीला दप्तर अडकवून शाळेत जातील. परंतु प्रत्येकाच्या नशिबात शाळेत जाणं असतंच का? आजच्या आपल्या कथेमध्ये शांतीच्या मुलांनाही शाळेचं सुख मिळेल का हेच आपण बघणार आहोत. नमस्कार, शब्दांच्या गल्ल्यात आज आपणासाठी घेऊन आली आहे शाळा. सकाळ झाली, पावसाने जरा विश्रांती घेतली होती. आज शांतेला रस्त्याला झाडू मारायला जाणं गरजेचं होतं. रोजी मिळाली तर दुपारचं जेवण बनणार होतं, कारण घरचा कमावता पुरुष गेले काही दिवस आजारी होता. ती निघाली, गारठा वाढला होता, लेकरं फाटकं अंथरूण अंगावर ओढून निवांत झोपली होती. ती हळूच बाहेर पडली, चालत चालत शहरातल्या श्रीमंत कॉलनीत आली आणि सवयीप्रमाणे झाडू हातात घेऊन सरासरा झाडू मारायला लागली. इतक्यात मागून गाडीचा जोरात हॉर्न कानावर आला, तशी दचकून शांता बाजूला झाली. जोराने एक शाळेची व्हॅन कॉलनीत येऊन थांबली होती. समोरच्या घरातून दोन चिमुकली धावत आली, मागून त्यांची आई देखील होती. स्वच्छ गणवेश, गळ्याला टाय, वरून जॅकेट, पाठीला महागडी दप्तर, पायात चकचकीत पॉलिश केलेले बूट, गळ्यात आयकार्ड, हातात छान चित्र असणाऱ्या डब्याच्या पिशव्या, मुलाने मस्त तेल लावून केस विंचरलेले, तर मुलीने रिबीन लावून छोट्याशा दोन वेण्या घातलेल्या. शांता बघत राहिली. मुलं व्हॅन मध्ये बसली, आईने टाटा बाय बाय केलं. व्हॅन आली तितक्याच जोरात निघूनही गेली. शांता मात्र होती तिथेच उभी राहून स्वप्नात हरवली. फाटक्या गोधडीत झोपलेली तिची लेकर अचानक तिच्या समोर अशी सुटाबुटात येऊन उभी राहिली. त्या हायफाय कपड्यात मुलं किती रुबाबदार दिसत होती. लेकरांना काजळाचा टीका लावावा म्हणून आपसूक हात डोळ्यांकडे गेला. तितक्यात, ओ मावशी, झाडू माराना किती टाइमपास लावलाय, फुकटचा रोज घेतात, यांच्या तरणात तक्रारी करायला पाहिजे, असं कोणीतरी ओरडलं आणि शांता भानावर आली. तिने तिचं काम आटोपलं, घरी आली, पण मन मात्र अजूनही स्वप्नातच होत. आजच्या रोजीच्या पैशांवर थोडं सामान आणून तिने भाजी भाकरी बनवली, मुलं पोटभर जेवली आणि खेळायला पळाली देखील. आपलं छोटस झोपडी वजा घर आवरताना सकाळचा विचार तिची काही पाठ सोडत नव्हता. सायंकाळी मुलं परतली, कुठून तरी पाठीचा फुटका तुकडा घेऊन आली होती. सोबत पांढरा दगडाचा घासलेला तुकडा खडू म्हणून होता. त्यांचा उत्साह भरभरून चेहऱ्यावरून दिसत होता. तो पाठीचा तुकडा हातात घेऊन लेक तिच्या मांडीवर येऊन बसली आणि म्हणाली, आई, शाळेत घालशील का ग? तिचा तो व्याकुळ झालेला चेहरा शांतीचा काळीत चिरत गेला. डोळ्यात पाणी आलं टचकन. पदराने पुसत ती म्हणाली, बघू ग बायडे. लेकीचा चेहरा खुलला. जणू शांतेच्या बघू मध्ये होकार दडला होता. रात्रीचे दोन घास खाऊन लेकर झोपली, पण शांतेला मात्र काही झोप येईना. राहून राहून एकच विचार, गरिबांच्या लेकरांनी शिकूच नाही का? महागडे गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळांची गरेरठ्ठ फी. गरिबाची कसली आली स्वप्न? समजावू द्या लेकरांना, काही शाळा बिळा नाही, घरीच राहायचं आणि मोठं झालं की असंच आमच्यासारखं रोजाने मिळेल ते काम करायचं, पोट भरण्यासाठी फक्त जगायचं. आपली कसली रे स्वप्न? झोपलेल्या लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवत शांता पुटपुटली. त्यांचं फाटकं अंथरून नीट करून ती पण झोपी गेली. सकाळ झाली, उठून बघते तर काय, मुलं तिच्या आधीच उठून कुठेतरी निघून गेली होती. कुठे गेली असतील सकाळ सकाळी? तिने गल्लीत बघितलं, चौकात बघितलं, कुठेच नाही. त्यांच्या मित्रांना विचारलं, नदीवर बघून आली, टेकडीवर बघितलं, मुलं कुठेच नव्हती. आता मात्र तिची चिंता वाढत गेली. आपण रात्री जे बोलत होतो मुलांनी ते ऐकलं तर नसेल ना? रागात कुठे गेली तर नसतील? नको नको ते विचार यायला लागले आणि शांतेला रडू कोसळलं. आता वाट बघण्या पलीकडे तिच्या हातात काहीच नव्हतं. ती दारात बसून राहिली. दुपार झाली आणि अचानक दूरवरून ओळखीचं कुणीतरी येताना दिसलं. जशी जशी ती आकृती जवळ येत होती, ओळख पटायला लागली. कोण? अरे मीरा, मीराताई. हो, मीराताईच. कित्येक वर्षांनी मीराताई पुढ्यात उभी होती. शांतीला किती बोलू कळत नव्हतं. तिचं मन भूतकाळात गेलं. गावात राहत असताना मीराताईच्या घरी शांता आणि तिची आई काम करायच्या. मीराताई 2 वर्षांनी मोठी, शाळेत जायची, मात्र घरी आली की सगळं शांतीला सांगायची. बाराखडी, याकडे मोड, तिनेच तर शांतीला शिकवली होती. पुढे शांतीचं लहान वयातच लग्न झालं आणि ती शहरात आली.
आई गेली, गाव पण सुटला आणि मीराताई पण। आज अचानक ती समोर येऊन उभी राहिली। मीराताई इकडे कुठे आणि कसं सापडलं घर? अगं घरात तर बोलावशील, मीरा म्हटली। ये ना, आपल्या एवढ्याशा घरात एका जुन्या लाकडी खुर्चीवर तिने मीराला बसवलं। मीराने सगळी विचारपूस केली आणि हळूच विचारलं, मुलं कुठे आहेत, शाळेत जातात ना? नाही ना ताई, लई इच्छा आहे, पण गरिबाची कसली आली स्वप्न आणि कसल्या इच्छा, कालपासून मागे लागलीत, रागात गेली वाटत कुठेतरी, येतील आपसुक घरी, मग सांगेल त्यांना, गरिबाला कसली परवडणार शाळा आणि पुस्तकं, आयुष्याचा धडा हेच आपलं पुस्तक आणि चांगले वाईट प्रसंग हीच आपली शाळा। अगं असा काय विचार करतेस शांते, आणि कोण म्हटलं ग चांगलं शिक्षण फक्त महागड्या मोठ्या शाळेतच मिळतं? अगं सरकारी शाळेत, मराठी शाळेत शिकणारी कित्येक मुलं डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक होतात, इतकंच नाही तर मोठी अधिकारीही होतात। बरं तिथे ना फी, ना पुस्तकांचा खर्च, दुपारचं जेवणही शाळाच देते। आणि खरं सांगू का, मोठ्या महागड्या शाळेत स्पर्धेत टिकवताना आपण मुलं नाही रेसचे घोडे पळवतोय की काय असं वाटतं, तुझा पुढे की माझा? पुस्तकी शिक्षण देता देता संस्कार शिकवणारी आणि मशीन नाही माणूस घडवणाऱ्या कित्येक शाळा आहेत शांते, आणि इतकी उमेद घेऊन लेकरं शिकायचं म्हणताय, तर मग लाव की हिंमत ताई, खरंच होईल असं? शिकतील माझी पण मुलं, शांता उत्साहाने बोलली। अगं शिकतील काय, शिकायला लागली, जरा बाहेर जाऊन बघ। शांता धावत उठून बाहेर आली। दरवाजा आड छान स्वच्छ गणवेशात पाठीला दप्तर अडकवून मुलं उभी होती। छकुलीच्या दोन वेण्या हुबेहूब कालच्या मुलीसारख्या दिसत होत्या, आणि सोन्या तर अगदी राजवेंडा दिसत होता। जणू तिचं कालचं स्वप्न समोर उभं होतं। तिने मुलांना कवटाळलं आणि रडायला लागली। अरे होतात कुठे आणि हे सगळं आलं कुठून? मुलांनी तिचे डोळे पुसले आणि मीराकडे बोट दाखवलं। तिने मीरेकडे बघितलं। हो मीच, अगं मागच्याच महिन्यात बदली होऊन इथल्या शाळेत आली। काल तू झाडू मारायला आलीस तेव्हा तुला गल्लीत बघितलं। मुलांना शाळेत जाताना बघताना कासावीस होऊन तू बघत असलेलं स्वप्न तुझ्या नजरेत मी पाहिलं आणि तुझा पाठलाग केला। इथे येऊन बघितलं सगळं, तुझ्या लेकरांची जिद्द पाहिली आणि तेव्हाच ठरवलं यांना शिकवायचं। नाही आता नाही म्हणू नकोस शांते, तू तेव्हा माझ्या वाटेची सगळी कामं करून लपून छपून मला अभ्यास करायला मदत केली नसतीस तर आज मी इथे नसते। मी शिकली कारण तू होतीस म्हणून, आणि आता तुझी लेकरं शिकतील त्यांची मीरा मावशी आहे म्हणून। एक दिवस तुझी ही लेक मोठी ऑफिसर बनून लाखो मुलांच्या शिक्षणासाठी धडपडेल, आणि तुझा मुलगा मोठा डॉक्टर बनून तुझ्या आजारी नवऱ्यासारख्या गरीब दुबळ्यांवर उपचार करेल। कुणी परिस्थितीने हतबल होणार नाही आणि शिक्षणाची ही गंगा अविरत वाहत राहील, जेव्हा प्रत्येक घरात शांता आणि शांतीची स्वप्न वाचू शकणारी मीरा असेल। एवढं बोलून मीरा ताई निघून गेली। शांता फक्त शांतपणे तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली। जणू एक देवदूत तिचं आयुष्य बदलवायला आला होता। संध्याकाळचा सूर्य मावळत होता, तिच्या आयुष्यातली दुःख दारिद्र्य आता अशाच मावळतीकडे झुकणार होती। पांढऱ्या शुभ्र गणवेशात मुलं आता तिच्या आयुष्यात शीतल प्रकाश पसरवणार होती चंद्रासारखा। शांतेने चुलीवर आदण ठेवलं। झोपडीच्या कोपऱ्यात मुलं नव्या पुस्तकांना वृत्तपत्रांची कव्हर लावत बसली होती। नवरा कौतुकाने त्यांना न्याहाळत होता। जणू त्यांच्या आयुष्याचं, दारिद्र्याचं, अज्ञानाचं कव्हर आता बदलणार होतं। मुलं शाळेत जाणार होते। शांतेचं स्वप्न आज सत्यात उतरत होतं। आयुष्य जगायला शिक्षणच नाही, शिक्षणासोबत संस्कार देणारी शाळा मुलांना मिळणार होती, कारण आज मीरा परत आली होती। तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत राहा झेप मराठी।